नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे BRO म्हणजेच काय, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, जे आपले डिफेन्स मंत्रालय, रक्षा मंत्रालय आहे त्याच्या अंडरच ही एक एजन्सी, म्हणजे जसं आपले बाकीच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स, त्याच्यानंतर आपले ज्या CAPF आहेत म्हणजे सेंट्रल आर्मेड फोर्स आहेत, तशीच एक आपण असं समजू की BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही एक एजन्सी आहे आपली सरकारची, त्याच्या अंडर, रक्षा मंत्रालयाच्या अंडर हे चालवली जाते। आणि त्याच्यामध्ये आता ग्रुप सी, त्याचसोबत अजून काही पदांच्यासाठी वेकेन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो। तर त्या मित्रांनो वेकेन्सी काय आहेत, त्याच्यानंतर यांना अप्लाय कसं करायचं आहे, त्याच्यानंतर कोणकोणत्या वेकेन्सीसाठी कोणकोणती पात्रता आहे, सिलेबस काय असणार आहे, परीक्षा कशा स्वरूपात असणार आहे, या सगळ्यांचा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो हा। मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायचे असतील किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करू शकता। त्याने काय होणार मित्रांनो, तुम्ही आपल्या या चॅनलवरती जे येणारे भरती अपडेट असतात, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात आणि वेगवेगळे GR असतात, ते तुम्हाला लवकर मिळण्यास तुम्हाला एक मदत होईल माझ्याकडून मित्रांनो। तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला, त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक मी गोष्ट सांगेन की जर तुम्हाला ही ॲडव्हर्टाईज हवी असेल जी आता आपण बघणार आहोत, ती ॲडव्हर्टाईज सिंपल PDF स्वरूपात आहे। सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचा ID आहे, त्याचसोबत आपला इंस्टाग्राम ID सुद्धा आहे। तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता आणि त्यानंतर आपल्या इंस्टाग्रामला जर जॉईन झाला तर अजूनही बेस्ट आहे, कारण तिथे जास्त जर आम्ही ॲक्टिव्ह असतो, तिथे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही प्रश्न करू शकता, लवकरात लवकर मी त्याचीही उत्तर तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो। तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओला। तर ही जी ॲड आहे, जी BRO करून प्रदर्शित झालेली ॲड आहे, ती आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, त्यांच्या अंडर ही ॲड आपल्या पुढे आलेली आहे मित्रांनो। तर ही ॲड अशा प्रकारे आहे, म्हणजे त्यांनी पूर्णपणे यात विवरण दिलेलं आहे, आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत, कारण की काय होतं मित्रांनो लॉंगमध्ये बघायला तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण ऑलरेडी खूप मोठी ॲड आहे ही, 33 पानांची ॲड आहे, म्हणून आपल्याला पटापट सगळं कव्हर करायचं आहे। तर इथे आपण बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती जे काय पद आहेत, तर आपण पदपासून सुरुवात करूया, बाकी काय वाचत बसायचं नाही आहे। तर नक्षावीस जे आहेत म्हणजेच ड्राफ्ट्समॅन जे आहेत ते अनरिझर्व म्हणजे ओपन कास्टसाठी 19 जागा आहेत, अनुसूचित जातींसाठी 6, अनुसूचित जमातींसाठी 3 आणि अन्य पिछडी जातीला 11 जागा आणि EWSला 4, अशा 43 जागा वेगवेगळ्या टाईपला तुम्ही बघू शकता। असंच बाकीचंही आहे, तुम्ही चार ओटी बघू शकता। तुम्हाला जर चार्ट क्रिएट दिसत नसेल मित्रांनो तर सिम्पल आपला जो मोबाईल आहे तुम्ही लँडस्केपमध्ये करा, त्याच्यामुळे तुम्हाला मोठा जरा व्हिडिओ दिसेल आणि तुम्हाला हे सगळं क्लिअर दिसेल। तर त्याच्यानंतर भंडार पर्यवेक्षकला 7 जागा आहेत, जनरलला अनुसूचित जाती 1, टोटल 11, रेडिओ मेकॅनिक 3, 1, 4, प्रयोगशाळा सहाय्यक जो आहे लायब्ररीन सहाय्यक तो एकच जागा आहे, त्या फक्त जनरलसाठी। बहुकुशल कर्मकार म्हणजे राजमिस्त्री 41 जागा आहेत, तो जनरलमध्ये आहेत, अनुसूचित जातींना 15, अनुसूचित जमातींना 7, त्याच्यानंतर अन्य म्हणजे OBCला 27, EWSला 10, टोटल 100 जागा आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर पुढे बघूया बहुकुशल कर्मकार म्हणजे स्टॅन्टिक इंजिन चालक जो आहे त्याला जनरलला 62, अनुसूचित जातीला 22, अनुसूचित जमातीला 11, OBCला 40, EWSला 15, टोटल 150 जागा इथे झाल्या। आणि जे शेवट येतं आहे भंडारपाल तकनिकी जो आहे त्याला 62 जागा एकूण अनरिझर्वच्या आहेत, 22 जागा अनुसूचित जाती, 11 जागा जमाती आणि OBCला 40, EWSला 15 आणि टोटल 150 जागा। असं म्हणजे मित्रांनो जर पूर्ण आपण विवरण पाहिलं या जागेंचं, पूर्ण आपण विवरण जर पाहिलं या जागेंचं तर अनरिझर्व जे ओपन कास्टला आहेत त्यांना 195 जागा आहेत, अनुसूचित जमाती ज्या आहेत त्यांना 66 आणि अनुसूचित जातींना 32, OBCला 121 आणि EWSला 45, अशा टोटल 459 जागांचा म्हणजेच वेकेन्सीचा हा टोटल ॲड आहे मित्रांनो। हे झालं आपण ॲड कशाशा प्रकारे किती किती आहेत त्या, याच्यामध्ये PW म्हणजे तुम्ही जर अपंग वगैरे असाल त्यांनासुद्धा यामध्ये आरक्षण आहे मित्रांनो, म्हणजे यांनी पूर्णपणे जे काय विवरण इथे दिले, दिव्यांग श्रेणी केले योग्य पायगाई विकलांग जसे, म्हणजे त्यांना जे काय हवंय शारीरिक अपेक्षा यदी कोई हो
SC ST WBSY, म्हणजे तुम्हाला जर ऐकायला का मी येत असेल किंवा दृष्टीहीन असाल तर त्यांच्यासाठी त्यांनी एक वेगळी अशी एक आपल्याला टीप दिलेली असं समजू शकतो आपण. तर हे झालं मित्रांनो थोडक्यात जे विवरण आहे ते. तुम्हाला जर हे पूर्ण विस्तृत विवरण हवं असेल तर आपल्याला जी वेबसाईट इथे देणार आहे मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट देणार आहे तिथे तुम्हाला हा GR तो ऑनलाईन मिळून जाईल, पण त्याआधी जर तुम्हाला PDF हवी असेल तर सिम्पल आपल्या टेलिग्राम ग्रुपलाही मिळून जाणार आहे. त्याच्याखाली बघूया मित्रांनो असा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. हा तुम्हाला इथे फॉर्म दिसत असेल, ह्या फॉर्ममध्ये टोटल तुम्हाला जो आहे कंट्रोलर नंबर, नेम ऑफ द पोस्ट, आपला नेम ऑफ द पोस्ट आपण यातूनच काढायचे आपल्या GR मधून, त्याच्यानंतर सिरियल नंबर ऑफ पोस्ट, ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही जी सिरियल आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पैकी कोणती सिरियल ती आपल्याला इथे टाकायचे. रिक्रुटमेंट सेंटर जे आहे GR सेंटर पुण्यामध्ये ही भरती आहे मित्रांनो आपल्या. आपला फोटो लावायचा इथे, त्याच्यानंतर कॅटेगरी मी अप्लाय, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये अप्लाय, अनरिझर्व, OBC, SC ST यामध्ये जिथे अप्लाय करायचे ते टिक करायचे. त्याच्यानंतर विंटेज मार्क्स जे काय आहेत तुम्हाला ते आपल्याला इथे ॲड करायचे. त्याच्यानंतर वेदर बिलॉंग टू अ मायनॉरिटी कमिटी, म्हणजेच मायनॉरिटी कमिटी, तुम्ही एकदम आपण जसं मराठी मराठी शब्द आठवत नाही याचा, त्या जातीमधील जर असा ते आपल्याला SNO करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली दिलेलं असेल की मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट आणि एनी अदर, म्हणजेच तुम्ही जर हिंदू सोडून जर बाकी धर्मांमध्ये असाल तर तिथे आपल्याला टिक करायचे. त्याच्यानंतर वेदर बिलॉंग इन इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS जर तुम्ही असाल तर SNO करायचे तिथे. त्याच्यानंतर नंबर ऑफ नेम ऑफ कॅन्डिडेट्स टोटल कॅपिटलमध्ये लिहायचं आहे, प्रत्येक बॉक्समध्ये फक्त एक शब्द भरायचा आहे. फादर नेम, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस, स्टेट पिन, टोटल जो काय आपला महाराष्ट्रामध्ये असेल तो, त्याच्यानंतर परमनंट पोस्टल ॲड्रेस. इथे मित्रांनो काय करायचं आहे, परफेक्ट जो तुमचा आधार कार्डवरती आहे किंवा तुमच्या एक वेळ गावाचं एखादं पोस्ट ऑफिस असेल त्यांच्याशी जाऊन कन्सल्ट करून हा ॲड्रेस भरावा. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जर भरतीबद्दल कुठलं डॉक्युमेंट येणार असेल किंवा कॉल लेटर किंवा कोणतंही ॲडमिट कार्ड येणार असेल लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोचवलं जातं. त्याच्यानंतर बँक डिटेल्स आपल्याला टाकायचे, म्हणजे नेम ऑफ बँक, ऑनलाईन पेमेंट रिफरन्स, ट्रान्झॅक्शन डेट, अमाऊंट, तुम्ही जे काय आता फॉर्म भरताना जे काय आपण करणार आहे ते इथं टाकायला लागणार आहे आपल्याला, ऑनलाईन जे पेमेंट केलं त्याचं पूर्ण. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन SNO आपण म्हणजे रिलेशन्समध्ये आहात का, त्याच्यानंतर सर्विंग रिटायर्ड GRFमध्ये तुमचे वडील किंवा भाऊ आहेत का, त्यांनी म्हणजे पूर्ण ही डिटेल विचारले. त्याच्यानंतर NCCB NCC सर्टिफिकेट आहे का हे विचारलं आहे. वेदर CPL, वेदर JNK, म्हणजे तुम्ही JNKमधले आहात का किंवा स्पोर्ट्समॅन, SNO फक्त आपल्याला टिक करायचे. इथे एक मित्रांनो बघतो भरपूर मला मित्रांच्या अशा रिक्वेस्ट आल्यात की आपले जे NCCचे सर्टिफिकेट आहेत, जे C आहे, B आहे, A आहे, तर या सर्टिफिकेटचे नक्की उपयोग काय होतात आपल्या डिफेन्स करिअरमध्ये, आर्मीमध्ये म्हणा किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तर आहेच आपले डिफेन्समध्ये, CAPFमध्ये म्हणजेच SSCच्या भरती होतात आपल्याला, ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या GDच्या वगैरे भरती होतात, त्यामध्ये काही उपयोग आपल्याला आहे का याबद्दल प्रश्न मला विचारले जातात मित्रांनो. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल सिम्पल आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ह्या व्हिडिओला फक्त मी 100 टार्गेट ठेवतो आहे, जर 100 लाईक आपल्याला या व्हिडिओला आले नक्कीच मी तुम्हाला त्या तिन्ही सर्टिफिकेटचं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो. कारण खूप गरजेचं वाटतं, विषय जरा छोटा असला तरी तो खूप गरजेचं, कारण भरपूर आपल्या मित्रांना आर्मी सर्टिफिकेट, जे आपले NCC सर्टिफिकेट आहेत त्याच्याबद्दल थोडं कमी माहिती आहे मित्रांनो. पुढे बघूयात, त्याच्यामध्ये पुढे आहे क्वालिफिकेशन तुमचं पूर्णपणे लिहायचं आहे. इतर टेक्निकल एज्युकेशन, जे काय तुमचं इयर ऑफ पासिंग तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर लायसन्स, जे काही लायसन्स आहेत त्याचे, लाईट मोटर, हेवी मोटर, अदर्स जे कोणती लायसन्स आहेत ती इथं पूर्ण डिटेल द्यायचे. आता इथे बघा मित्रांनो, अजून एक तुम्हाला मी सांगतो की लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती असा एक व्हिडिओ आणणार आहे आपल्याला की लायसन्ससाठी परीक्षा कशी असते, त्याच्यानंतर लायसन्स ऑनलाईन कसे काढतात, डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सिम्पल तुम्ही सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉन प्रेस करू शकता, त्यामुळे तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. कारण खूप कामाचा व्हिडिओ आहे, लायसन्स काढणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जरी डिफेन्स करिअरमध्ये तर आहेच आहे, पण तुम्ही अदर आपले जे सामाजिक जीवन जे आहे रोजचं आपलं, तिथेही लायसन्स खूप गरजेचं पडतं. टोटल ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल कुठल्या गोष्टीचा तर आपल्या इथे एक्सपिरियन्स लिहायचं आहे. त्याच्यानंतर ओनली फॉर BRO लेबर CPL एक्सपिरियन्स, खाली जे त्यांनी काय दिलं तुम्हाला, जर त्यापैकी जे बोर्ड रोड ऑर्गनायझेशनचा जर एक्सपिरियन्स असेल इथे आपल्याला पूर्णपणे ते अटॅच करायचं आहे. ते झालं. त्याच्यानंतर एक डिक्लेरेशन द्यायचं आहे, म्हणजे हमीपत्र की जी मी माहिती भरतो आहे पूर्णपणे एकदम खरी आहे, यात कोणताही मी चुकीची माहिती नमूद केली नाही, केली असेल तर माझ्यावर शासकीय कारवाई व्हावी, असं एक दिलं आहे. त्याच्यानंतर प्लेस डेट,
लेफ्ट हँडचा आपल्याला थंब द्यायचा आहे म्हणजे आपला अंगठा द्यायचा आहे तिथे, त्याच्यानंतर सिग्नेचर ही द्यायचे, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत मित्रांनो. हे झालं एक. त्याच्यानंतर ॲडमिट कार्डसाठी हा जो कॉलम आहे तो ऑफिशियल भरणार आहे, म्हणजे तो फक्त फॉर ऑफिस यूज इथे लिहिलेलं आहे, ते आपल्याला ऑटोमॅटिकली ते फॉर्मसोबत आपल्याला पाठवायचं आहे मित्रांनो. आता पुढे बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन कशाप्रकारे आहे ह्या पोस्टसाठी. तर जो ड्राफ्ट्समॅन आहे, जी पहिली पोस्ट आहे, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पे लेवल बघा 29,200 ते 93,300, चांगलं आहे, बेसिक आहे ते 7 CPC नुसार. एज 18 ते 27 वर्ष हवं आहे त्यामध्ये मित्रांनो. क्वालिफिकेशन जे आहे 10वी प्लस, त्याच्यानंतर सायन्स सब्जेक्ट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड बोर्ड अँड, म्हणजे तुमचा जो 10वी 10+2 12वी आहे, 12वीनंतर तुम्ही सायन्स सब्जेक्टमधून 12वी केलेली असावी. त्यात 2 इयर्स सर्टिफिकेट इन आर्किटेक्चर ऑफ ड्राफ्ट्समॅन फॉर द रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, म्हणजेच तुम्ही आर्किटेक्चरची एक 2 वर्षाची तुम्ही हे घेणं, काय त्याला म्हणतात, एक डिग्री घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, असंही त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. पोस्ट जी तू आहे सुपरवायझर स्टोअर, त्याच्यासाठी काय आहे मित्रांनो, पे स्केल 25,000 ते 81,000 आहे, वय पण सेम आहे 18 ते 27 वर्ष. त्याच्यानंतर इथे काय दिलं आहे की डिग्री फॉर रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी फॉर इक्विपमेंट अँड प्रोसेसिंग सर्टिफिकेट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट इन इन्व्हर्टरी कंट्रोल ऑफ स्टोअर कीपिंग फॉर रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट, म्हणजे ह्यांनी जो काय एक्सपिरियन्स आपल्याला स्टोअर कीपरचा जर एक्सपिरियन्स असेल, त्याचं पूर्णपणे डॉक्युमेंट आपल्याला इथे क्वालिफाय असाल तर ते तर द्यायचेच आहेत, पण क्वालिफाय असाल तर तुम्ही इथे सुपरियर स्टोअरसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. 12वी पास ह्यालासुद्धा हवं आहे. पोस्ट नंबर 3 रेडिओ मॅकॅनिक जो आहे, त्याला पण पे स्केल पण चांगलं आहे, 25,000 ते 81,000 क्रॉस आहे, 18 ते 27 वय आहे याचं, 10वी पास हवे फक्त. 10वी पासनंतर प्रोसेसिंग रेडिओ मॅकॅनिक सर्टिफिकेट फ्रॉम इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विथ द 2 इयर्स एक्सपिरियन्स ॲज रेडिओ मॅकॅनिक इन अ गव्हर्नमेंट पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर इंटरप्राइजेस, म्हणजे त्यांनी त्याचा रेडिओ मॅकॅनिकचा त्यांनी कोर्स केला पाहिजे. आता इथे रेडिओ म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक थोडक्यात समजवतो, भरपूर मुलांना रेडिओ म्हणजे आपला गाणी ऐकायचा रेडिओ आठवेल, तसं नाही आहे. जो आपला वॉकी टॉकी सेट असतो मित्रांनो, त्या वॉकी टॉकी सेटला रेडिओ म्हणलं जातं, तर ते जे आहे वायरलेस सेट, त्याची रिपेरिंग म्हणा किंवा त्याबद्दल थोडंफार नॉलेज असणं इथे त्यांनी मागितलेलं आहे. लायब्ररी असिस्टंट जे आहेत त्याचंही व 18 ते 27 हवं आहे. त्याच्यानंतर 12वी झालेली हवी त्यांची. आणि त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट सर्टिफिकेट इश्यूड बाय इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे त्यांच्याकडे जे काही ट्रेनिंग झालं आहे असिस्टंट लॅबोरेटरी असिस्टंटचं, त्याचं एक सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. मल्टीस्किल्ड वर्कर जे आहेत 18 ते 25 इयर त्याचं वय आहे, त्याच्यामध्ये 10वी पास हवं आहे, प्रोसेसिंग सर्टिफिकेट ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ब्रिक्स मसून फ्रॉम इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इंडस्ट्रियल ट्रेड सर्टिफिकेट नॅशनल काउन्सिल ट्रेनिंग, म्हणजे त्याचे प्रत्येक जी काही पोस्ट आहे इथे आपल्याला प्रत्येकाला एक्सपिरियन्स ते मागतात. त्याच्यानंतर 6वी पोस्ट आहे मल्टी स्किल्ड वर्कर ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक, 10वी पास इथे यावे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग सर्टिफिकेट मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रॅक्टर, म्हणजे तुम्ही जे काही एखादा ITI वगैरे केला असेल त्या ITI तुम्हाला हा ट्रेड हवा आहे मित्रांनो, तुमचा ट्रॅक्टर मेकॅनिकल वगैरे जे काही तुम्हाला मेकॅनिकल जे ट्रेड असतात ते इथे आपल्याला ITI त्यामध्ये हवं आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला पटकन घेता येतील, म्हणजे ग्रुप सीच्या भरती असल्यामुळे आपल्याला ITI इथं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर लास्ट पोस्ट आहे ती स्टोअर कीपरची आहे, यामध्ये आपल्याला 10+2 फ्रॉम रेग्युलर 12वी हवी आहे, एज तेवढंच 18 ते 27, आणि हॅव्हिंग स्टोअर कीपिंग नॉलेज रिलेटिंग टू व्हेकल्स ऑर इंजिनिअरिंग इक्विपमेंट, म्हणजेच तुम्हाला जे काही गाड्यांचे पार्ट्स आहेत त्याचे एक आपल्याला असं समजू की आपल्याला त्याचं नॉलेज असावं की कुठे कुठला पार्ट ठेवावा, त्याची एक रचना करता यावी, म्हणजे ॲज अ शॉप म्हणून, म्हणजे ते आपल्याला एक हे हवं आहे डिसिप्लिन हवं आहे, त्या डिसिप्लिनची तुम्हाला एक एक्सपिरियन्स असणं खूप गरजेचं असं त्यांनी सांगितलं आहे. हे झालं मित्रांनो. त्याच्यानंतर इथे त्यांनी पुन्हा हेच दिलं आहे की कशाप्रकारे आपल्याला रिटर्न टेस्ट असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे सिलेबस असणार आहे. तर पुढचं पहिलं बघूया आपण, ड्राफ्ट्समॅन जे आहेत त्यांना ग्रुप सीसाठी कॉप हे जे एक मिल रन त्यांना करायचं आहे, त्यामध्ये 5 क्वालिफाय फक्त करायचं आहे आपल्याला, आणि मॅक्झिमम टाईम ऑफ क्वालिफाय 10 मिनटं, म्हणजे 10 मिनटाच्यात आपल्याला एक मिलचं रन आपल्याला पार करायचं आहे मित्रांनो. तर इथे मित्रांनो 1 मिल म्हणजे काय आहे, 1 मिल म्हणजे 1.609 एवढ्या मीटर येतात, म्हणजेच आपण थोडक्यात धरू 1600 मीटर, तर एवढे आपल्याला पास करायचे आहे. इथे आपल्याला कुठला टाईम नाही आहे, पण जास्तीत जास्त 10 मिनटं देत आहेत, भरपूर टाईम आहे, तुम्ही पास आरामात करू शकता. त्यानंतर ट्रेड टेस्ट जो आहे तुमचा, जो काय ट्रेड आहे, तो पुढे 1-2 पोस्टसाठी आहे, म्हणजेच आपल्या लॅबोरेटरी असिस्टंटसाठी आहे, त्यांना 25 मार्क आहेत, MSW मसूनसाठी आहे, MSW ड्रायव्हरसाठी आहे, तर हे ह्यांना ते ट्रेड जो आहे त्याचे क्वालिफिकेशन पास आपल्याला इथे करायचे. बाकी सगळ्यांना सेम फिजिकल आहे,
आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त पास करायचं आहे, म्हणजे फिजिकल एवढं टफ नाही आहे, नॉर्मल तुम्हाला ते 1600 मीटर पार करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपलं काय रिटर्न टेस्ट क्वेश्चन ॲट सिम्पल मॅथ्स, म्हणजे नॉर्मल सगळा सिलेबस आहे. ह्याबद्दल मी आपण एक नवीन व्हिडिओ बनवू सिलेबसचा, तरी मी आपल्या थोडक्यात तुम्हाला सांगतोय. आणि जरी तुम्हाला जी आर तुमच्याकडे आला तरी तुम्ही हा बघू शकता. त्याच्यात जनरल इन्स्ट्रक्शन भरपूर असे दिले यांनी, तर आपला ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मित्रांनो, त्याबद्दल क्षमा असावी. हा जो बाकीचा जो आहे यामध्ये मॅटर, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया असं मला वाटतं मित्रांनो, कारण तुम्ही ऑलरेडी बोर झाला असाल, भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे त्याच्यामुळे. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह आणि अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.